नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सैर करणार आहोत ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानाची. व्याघ्र दर्शन हा नक्कीच डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण. आम्ही तर हा क्षण दोनदा अनुभवला. चला पाहूया वाघोबाची डौलदार सवारी. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 झाली व ते महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा हे नाव तेथील एका गावातील तारू नावाच्या मुख्यावरून पडले असे मानले जाते. हा तारू वाघाच्या हल्ल्यात मारला गेला. त्याचे स्मारक अभयारण्यात नदीच्या काठावर उभारण्यात आले आहे. ताडोबा उद्यानात 19 गेट असून मोहर्ली, कोलार, नवेगाव गेट प्रमुख आहेत. कोअर झोनमधील बुकिंग ऑनलाईन तर बफर झोनसाठी प्रत्यक्ष जागेवर बुकिंग केले जाते. mytadoba.org वर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. येथे प्रशिक्षित स्थानिक गाईडसह जिप्सी उपलब्ध असून एका जिप्सीत सर्वसाधारण 6 जण घेतात. मित्रांनो, अंधारी नदी ही येथील जीवनवाहिनी असून उद्यानात बिबट्या, वाघ, कोल्हा, अस्वल, गवे, काळवीट, ससे यासह विविध पक्ष्यांचा अधिवास आहे. मोहर्ली व कोलार येथे निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. शिवाय MTDC रिसॉर्ट देखील आहे. ताडोबा सफारी ही सकाळी साधारणतः 6 ते 10 तर दुपारी 2 ते 6 या वेळेत होते. अर्थात ऑक्टोबर ते जून दरम्यान या वेळांमध्ये थोडाफार बदल होत राहतो. जिप्सीत व्याघ्र दर्शनासाठी निघाल्यावर वाघोबा अगदी आपल्या जवळ त्याच्या तोऱ्यात निघून जातो तेव्हा हा क्षण श्वास रोखून धरणारा पण तितकाच उत्कंठावर्धक असतो. त्यामुळे किमान एकदा तरी ताडोबा इज मस्ट. ताडोबासाठी जवळचे विमानतळ नागपूर असून ताडोबा 140 किलोमीटर अंतरावर तर सर्वात जवळचे स्टेशन चंद्रपूर असून तिथून 40 किलोमीटर अंतरावर ताडोबा आहे. ऑक्टोबर ते मार्च हा व्याघ्र सफरीसाठी उत्तम कालावधी असून एप्रिल व मे महिन्यात देखील पर्यटकांचा ओढा असतो. उन्हाळ्यात पाणीसाठे आटत असल्याने पाणवट्याच्या ठिकाणी व्याघ्र दर्शन हमखास होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.